अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषदेसमोर बीओटी तत्वावर बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलामध्ये घाणीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे। या बीओटी कॉम्प्लेक्सचे विकासक खटोड बिल्डर्स या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत। बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर जरी या व्यापारी संकुलाचे बांधकाम झालेले असले तरी ठरलेल्या करारानुसार येथील स्वच्छता साफसफाई करणे हे खटोड बिल्डर्स यांचे काम आहे। परंतु पाचोरा रोडवरील या बीओटी व्यापारी संकुलामध्ये स्वच्छता राखणे तसेच साफसफाई करणे खटोड बिल्डर्स विसरून गेले आहेत। येथे निर्माण झालेल्या अस्वच्छतेने व्यावसायिकांसह जामनेर शहरातील नागरिक त्रस्त झालेले असून या परिसरातील अस्वच्छतेमुळे साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। तर आपण आलेलो आहोत जामनेर तालुक्यातील बीओटी कॉम्प्लेक्स या ठिकाणी। नवीनच या ठिकाणी ही बीओटी कॉम्प्लेक्स बांधण्यात आलेलं असून आपण बघू शकतो की या ठिकाणी अत्यंत घाणीचे साम्राज्य हे पसरलेले आहेत। या ठिकाणी असणाऱ्या व्यावसायिकांना व येणाऱ्या ग्राहकांना या घाणीचा अत्यंत त्रास होत आहे। दुर्गंधीही या ठिकाणी पसरलेली आहे। आपण बघू शकतो की हे जे बीओटी कॉम्प्लेक्स आहेत तर ह्या बीओटी कॉम्प्लेक्सच्या बॅक साईडला अतिशय घाणीचे साम्राज्य हे या ठिकाणी पसरलेले। आपण बघू शकतो की अतिशय दुर्गंधीही या ठिकाणी पसरलेले आहेत। येणारे जाणारे जे ग्राहक आहेत ते नागरिक आहेत, त्या नागरिकांना या घाणीचा अत्यंत त्रास हा होत आहे। अत्यंत दुर्गंधी या ठिकाणी पसरलेली आहे। तर आपण बघू शकतो की या ठिकाणी नगरपालिकेने जे गड्डा खोदलेला आहे, त्या नाला खोदलेला आहे, तर त्यामध्ये अतिशय घाणीचे साम्राज्य हे पसरलेले आहेत। अत्यंत दुर्गंधी या ठिकाणी येत आहेत व यामुळे जे येणारे जाणारे प्रवासी आहेत किंवा व्यापारी आहेत तर यांना या घाणीमुळे अत्यंत त्रास हा होत आहे। कॅमेरामन सचिन माडीसह मी जय इंगळे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।